नमस्कार मित्रांनो, माझ्या माधव कानगुल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2019 आज एक सातव्या वेतनाबाबतीत एक नवीन बातमी आलेली आहे, ताजी बातमी आहे. काय आहे बातमी, ती आज आपण पाहणार आहोत. मित्र, हो, बातमी सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करू इच्छितो की कृपया आपण जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सातव्या वेतन आयोगाच्या नवीन नवीन बातमीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ पाहून झाल्याच्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक बटनाला दाबावे. चला तर मग मित्रो, आजची बातमी काय आहे, बातमीला सुरुवात करूयात. पहा मित्रो, आत्ताच हाती लागलेल्या बातमीनुसार सकाळची बातमी आहे ही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाच्या शिफारशीनुसार वाढीव वेतनाचे लाभ मिळण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागेल. सरकारने सातवा वेतन आयोगाच्या संदर्भात गुरुवारी आदेश जारी केला, म्हणजे काल आदेश जारी केला. सरकारी आदेशाला विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांना जानेवारीचे वेतन जुन्या वेतन श्रेणीनुसारच मिळणार आहे. काल आदेश येण्याऐवजी एक हप्ताभर अगोदर जर आदेश आले असते किंवा आदेशसूचना जर हप्ताभर अगोदर आली असती तर आपल्याला जानेवारीचा सुद्धा पगार मिळाला असता, पण आता जानेवारीच्या पगारासाठी विलंब झालेला आहे. सरकारने 1 जानेवारी 2016 पासून आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे, मात्र त्याचे प्रत्यक्ष लाभ 1 जानेवारी 2019 पासून देण्याचे सरकारने मान्य केले होते. त्यासाठी 2018-19 अर्थसंकल्पात 10,000 कोटींची तरतूद केली, मात्र वित्त विभागाकडून आदेश जारी करण्यास विलंब झाल्याने आयोगाच्या अंमलबजावणी लांबणीवर पडली. कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार मिळेल तर जानेवारीच्या वेतनातील फरक फेब्रुवारीच्या वेतनातून दिला जाईल. तसेच 3 वर्षातील थकबाकी 5 हप्त्यात कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी जमा होईल असे सूत्रांनी सांगितले. म्हणजे मित्र, फेब्रुवारीच्या पगारामध्ये आपल्याला निश्चितच सातवा वेतन आयोग मिळणार आहे अशी बातमी आहे. आज 1 फेब्रुवारी 2019 ही रोजी ही बातमी आलेली आहे. चला तर मग काय होईल ते पुढे बघूया. मित्र हो, आज व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि याविषयी आपलं काय मत आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून कळवा. तोपर्यंत परत भेटूया नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.